तर सध्या राज्यभरामध्ये गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय एबीपी माझाच्या न्यूज मध्ये आमदार नितेश राणे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाची आरती सुद्धा केली नितेश राणे यांच्याशी संवाद साधला आहे आमची प्रतिनिधी अंजली तांदळेना आज आपल्या एबीपी माझाच्या न्यूज मध्ये स्वतः नितेश राणे आलेले आहेत आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गणेशोत्सव सुरू आहे यंदा बाप्पाकडे काय मागणं आहे बाप्पानी तसं आम्हाला राणे कुटुंबानं भरभरून दिलेलं आहे त्यांना मागण्यासारखं आता आमची यादी पूर्ण संपलेली आहे फक्त एवढंच विनंती करतो की आम्ही समाजकार्य ह्या क्षेत्रामध्ये आहोत विधायक कामं करण्यासाठी ह्या ही ही पदं भूषवतो आहे आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त, जास्त लोकांचं कल्याण व्हावं राज्याची सेवा व्हावी यासाठी जी शक्ती तो मागे उभे करू शकतो त्यांनी उभे करावं एवढीच इच्छा आणि अपेक्षा त्याच्याकडून करतो मला वाटलं तुम्ही यंदा म्हणाल की यंदा तरी माझी माझं नाव मुख्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये येऊ द्या असं म्हणाल आमच्या घरामध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत देवाच्या कृपेनी वडिलांकडे सगळी पदं आलेली आहेत तसा अनुभव आम्ही लोकांनी घेतलेला आहे म्हणून पदाची पदाची अपेक्षा ठेवून काम करणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते नाही आहोत एवढंच आहे की आमच्या हातातून राज्याची सेवा व्हावी त्याच्यापेक्षा कुठेही मोठं पद आम्हाला वाटत नाही ओके okay, पण मला यालाच एक जोडून प्रश्न आहे ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराचं नाव असतं म्हणजे ज्यावेळेस याद्यांची चर्चा असते त्यावेळेस तुमचं नाव चर्चेत नेहमीच असतं पण ज्यावेळेस यादी येते त्यावेळेस तुमचं नाव मात्र तिकडं नसतं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मी अपेक्षा ठेवतच नाही म्हणून यादीमध्ये नाव यावं नाही यावं आता शेवटी तुम्ही ज्या बातम्या चालवतात तेव्हा तुम्हीच आमची नावं टाकतात मग तुम्हीच वगळता मग नितेश पत्ता कट त्यांचा कट हे सगळ्या गोष्टी तुमच्याच न्यूज रूममधून बसलेलं ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आमच्या हाताच्या पलीकडचं आहे आम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही ज्या पक्षामध्ये मी आज काम करतो आहे भारतीय जनता पक्ष म्हणून त्याचे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळतो आणि निस्वार्थी पद्धतीने अगर काम करत राहिलो तर निश्चित पद्धतीने माझा पक्ष मला योग्य वेळी जबाबदारी देईल मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या म्हणजे इथं राजकारण म्हटलं की टीका येतेच प्रत्येकजण एकमेकांवर टीका करत असतात तुमच्यावर टीका भरपूर होते पण ज्यावेळी ठाकरे कुटुंबियांवरती टीका करण्याची वेळ येते तुमच्याकडून त्यावेळेस तुम्ही खूप आक्रमक दिसता त्याबद्दल काय म्हणा याचं कारण असं आहे कारण का आम्ही आमदार खासदार आणि कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नंतर आहोत शेवटी राणेसाहेब आमचे वडील आहेत जसे तुम्हाला तुमच्या आईवडिलांबद्दल प्रेम आहे आणि कोणीही कोणाच्याही आईवडिलांवर जेव्हा वैयक्तिक टीका होते राजकीय टीका व्हावी त्याला आम्ही स्वागतच करतो कधीही आम्ही राजकीय टीकेवर आक्षेप घेतलेला नाही पण कोणाच्या वडिलांबरोबर वर, 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 कोणाच्या आईवर जेव्हा एक वैयक्तिक टीका होते तेव्हा मग आक्रमकता ही एक मुलगा म्हणून बाहेर येते यंदा बाप्पाकडे पक्षासाठी काय मागाल जर मागायचं असेल तर भारतीय जनता पक्ष हा एक तळागाळामध्ये राहून लोकांची सेवा करणारा पक्ष आहे दोन हजार एकोणीसला आम्हाला आमची सत्ता मिळालेली पण उद्धव ठाकरेंनी बैमानी केल्यामुळे ती सत्ता येऊ शकली नाही पण अपेक्षा एवढीच आहे की जसा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचा हीच अपेक्षा असते की माझ्या पक्षाच्या मुख्यमंत्री व्हावा तसं दोन हजार चोवीसला भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात ताकदीचा पक्ष होऊन माझ्या भारतीय पक्ष जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा प्रधानमंत्री व्हावा हीच कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि इथं आरतीला आल्याबद्दल तर आज न्यूज रूममधली आरती नितेश राणे यांच्या हस्ते झालेली आहे मी अंजली तांदळे एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट